कौन अवगुना है संदीप है। नमस्कार, मी रोशन, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या नवीन फ्रेश करकरीत व्लॉग मध्ये स्वागत करतो। सगळं आवरले, आंघोळ वगैरे झाली आहे, ओके, आणि बाहेर तुफान पाऊस चालू आहे। चहा बनवलाय मी, चहा पितोय, सकाळच्या 8 वाट झाले, ओके, आणि एकदम तुफान म्हणजे जबरदस्त असा पाऊस चालू आहे। गहू काढायचा होता पण तसाच पडलाय, आता तो कवा निघेल कवा माहीत नाही। बाहेरचं दाखवतो मी तुम्हाला वातावरण, हे बघा पाऊस तुम्हाला इथं दिसणार नाही, बघा असं पडताना दिसतो, बघा तुफान म्हणजे चांगला चालू आहे। रात्री पण बऱ्यापैकी 2-3 वेळेस आला होता आणि चालू होता। सो चला, मला सिन्नरला जायचं होतं, साईटवरती जायचं होतं, पण अशा वातावरणात आपल्याला जाता येणार नाही, गाडी चालवणं अवघड होऊन जातं। भर पावसाळ्यात असा पाऊस पडत नाही असं आज, या वर्षी उन्हाळ्यात पडतोय। माणसंच चेंज झाली तर निसर्गाने का चेंज होऊ नये, लय महत्वाचं आहे। काय हरकत नाही, आपला अभ्यास करण्याचं काम चालू आहे। कोंडाजी फर्जंत जे आपले मावळे होते त्यांचं चारित्र वाचायचं काम चालू आहे। माझ्यामध्ये ते फक्त 7-8 पेजेस राहिले, ते पण आज वाचायचं होऊन जाईल। दुसरं चारित्र घेण्याची वेळेस मी तुम्हाला सांगेल। सो चला, पडतोय पाऊस, त्याला आपण काही करू शकत नाही। भेटूया आपण थोड्या आणि चहा वगैरे पितो। मोबाईल चार्जिंग लावलेला होता पण लाईट पण गेली, मागं अंधार दिसत असेल, ओके। सो चला, जस्ट जेवण वगैरे झालंय आणि बसलोय। केव्हाचा पाऊस चालू होता पण आता पाऊस पण उघडलाय। मी पुस्तक वाचत होतो, हे आहे मदारी मेहतर रामजी पांगेरा आणि कोंडाजी फर्जंत। कोंडाजी फर्जंत वाचायला चालू करतोय, म्हणजे बऱ्यापैकी ते वाचून झालं होतं पण थोडं राहिलं होतं, ते वाचतोय। पाऊस पण उघडलाय, दुसरं काही नाही आहे, ते वाचून मग आपण भेटू। पुस्तक वाचता वाचता झोप लागली होती आणि जस्ट उठलोय, परत आता बाहेर आलो नाही तर थेंब पडायला सुरुवात झाली, पाऊस पडायला सुरुवात झाली। मोबाईलच्या कॅमेऱ्यावरती सुद्धा थेंब पडत आहेत। हे बघा बाहेरचं वातावरण, पुरा काळकुट्ट। आज सदाशिव भाऊ गुरुकुले यांच्या मुलीचं परतमुळे म्हणजे नवरदेवाकडचे तिला घ्यायला येणार होते, फोन आला होता। तिकडं पण जायचं होतं पण पाऊस हलूनच देईना कुठं, बघतोय आता उघडण्याची वाट। परत थेंब चालू झाले म्हटल्यावर बघू काय होतं इथे। मस्त पैकी पोहे बनवले मी, हे बघा मैंने आज मेरे हाथ से पोहे बनाए। तू खाएगी क्या भाई? का बर चांगले खाऊन तर बाय, हॉटेलात नाही भेटणार असे पोहे। हा काय करते ये बाय, थोडीच टाकली ना हळद, मस्त मस्त नाश्ता वगैरे केलाय आणि आता चाललो मी मळ्यामध्ये। सकाळपासून पाऊस चालू होता पण मग आता त्या कागदावरती पाणी वगैरे साचले काय, त्या सगळ्या गोष्टी बघावं लागेल। एक कागद पण घेऊन चाललो, तो टाकायचा त्याच्यावर, ही आपली गाडी। सो चला भेटूया मळ्यात गेल्यावर। सो फायनली मळ्यात आलोय आणि हे बघा जी परवाची गोलटी आपण इकडे टाकली होती इथं, तिथेच टाकली शेजारी, इथे टाकली शेजारी, आणि एक कागद आणला मी आता काळा मोठा आणि हा वरून होता। हा थोडा आहे ना एकाने नेला होता, त्याच्यावर दगडं ठेवून ठेवून त्यांना बरं भोगद्याचा कार्यक्रम भोगदे पाडले त्या कागदाला। कोणाकडे वस्तू मागायला गेलो लोक देते नाही, अशी बेकार आहेत। अशी मोठी पोळ लावली आहे, काल बऱ्यापैकी रचले त्यांनी नाणं, ते आले होते गाडी इथं लावली, ओके। इकडं मस्त सूर्य चमकतोय। आता थोडी भाजी काढायची मेथीची, काल काढली होती अजून राहिली थोडी, इथं भाजी आहे। सो
चला बघू. सो फायनली मळ्यातलं सगळं काम आवरलंय, भाजी वगैरे काढली, मेथीची कोथिंबीर होती, ओके जास्त काय नव्हती, काल पण नेली होती. आणि जे मेन काम होतं ते कांदे उघडे करून दिले होते एक तासभर आणि परत झाकून टाकले. ओके आता ही गाडी इथून निघायचं, लगेच हळदीला जायचं प्लॅनिंग आहे. किरणचा फोन आला होता, आपला जो आर सी टीला एक मित्र होता शंकर म्हणून, त्याची हळद आहे इथं निमगाव देवपूरला. बघू आता ते घरी गेल्यावर प्लॅन होईल काय आहे ते. लगेच किक मारायचं, लगेच निघायचं. सो भेटूया घरी. सो फायनली घरी पोचले आणि तोंडात पण धुतले, कपडे चेंज केले, हळदीला जायचं आपल्याला. ओके किरण आहे सोबत, ब्युटी डायरेक्टली मग हळदी मध्ये. फायनली आम्ही हळदीमध्ये पोहोचलोय. आता आम्ही मारा करणार आहो. मारा हे मारा झालाय ऑलरेडी, हळद वगैरे लावली आहे आणि नवरदेवीत आहे. तो थोडा उघडा आहे. संदीप आहे. तुझं काय नाव रे? कुशल. किरण आणि नवरदेव जगत. ओके चला अजून त्याला कपडे वगैरे घालायचे, घालला पण टिकवेत. डोक्याच्या केसापासून तर पायाच्या नाकापर्यंत सगळी त्याला हळद चोळली, पूर्ण असा हळदीसारखा पिवळा दिसून राहिला. आता कपडे वगैरे चेंज करेल, परत भेटू आपण त्याला. सो फायनली नवरदेव नटलाय आणि हा बघा नवरदेव इकडे बघ, हा नवरदेव आहे आणि ही आपली मित्रमंडळी. हळद वगैरे लावली आहे, मंडोळ्या वगैरे चांगला सजावलाय. ओके आता फोटो काढू आपण एक. चला फोटो वगैरे काढले आपण. हे बाबा जाऊ का आम्ही वगैरे घालणार की नाही? चल चला जेवण करणार आहे, लगेच तू निघणार आहे मग डायरेक्टली घरी गेल्यावर भेटू. जस्ट हळद करून घरी पोहोचले आणि बघा किती वाजले, 11 वाजले जवळपास. ओके आणि कपडे वगैरे चेंज केले. सो चला आजच्या व्हिलॉगला इथं सेंड करूयात, भेटूया उद्याच्या फ्रेश करकरीत व्हिलॉगमध्ये. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. काळजी घ्या, सुरक्षित राहा. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओज. बाय. म्हणजे आपली वस्तू दुसऱ्याला देणं ही सुद्धा चुकीचं आहे असं मी या मताचं आहे.